शुरुआत पहली गेंद पर ऊपरी किनारा और शॉर्ट थर्ड मैन पर बढ़िया फील्डिंग, थोड़ा सा आगे निकलकर खेलने की कोशिश की थी पहली गेंद पर, आक्रामक शॉट वहां पर जितेश के बैट से, लेकिन ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे। एक रन से खाता खुलता हुआ, किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम का खाता खुला है। शिवशक्ति कोशिंबी और किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा के बीच में आज का ये दूसरे राउंड का अंतिम मैच, गेंदबाजी करते हुए कैप्टन त्रिशूल, इस बार बढ़िया शॉट ऑन द राइज खेल दिया है, लाजवाब शॉट पॉइंट के ऊपर से निकाला है, गेंद सीमा रेखा के बाहर, चार रनों के लिए। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक वहां पर कैप्टन करण के बल्ले से, कप्तान बनाम कप्तान इस समय ये कॉन्टेस्ट, और इस बार लेट कट की कोशिश, क्या ये बल्ले पर लगी थी गेंद, जी हाँ अंपायर वही दर्शाते हुए अंपायर दिनेश नाइक, तो ये कैच ड्रॉप हुआ है और ये काफ़ी महंगा साबित हो सकता है। करण काबिलियत रखते हैं कि वो आक्रामक शुरुआत दे सकते हैं अपनी टीम को, बड़े बड़े हिट्स लगाने में माहिर है, हालांकि करण ज़्यादा अपनी गेंदबाजी के लिए मशहूर रहे हैं, लेकिन अच्छी बैटिंग भी कर सकते हैं, जीवनदान मिला है उसका फायदा उठाने की कोशिश यहाँ पर जरूर करनी होगी। डीप एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी रखा गया उनके लिए और एक डीप मिड विकेट, कदमों का इस्तेमाल, गेंद हवा में, फील्डर मौजूद है डीप एक्स्ट्रा कवर पर लेकिन बाउंस पर गेंद को फील करते हुए, दो रन लेने का अवसर, पूरी तरह से हालांकि गेंद बल्ले पर नहीं आई थी और वही वजह भी रही कि कैरी नहीं हुई डीप एक्स्ट्रा कवर की तरफ, कहीं ना कहीं एक प्लान वहां पर नजर आ रहा है, डीप एक्स्ट्रा कवर पर हम खिलाड़ी देख रहे हैं पावर प्ले के ओवर में, और त्रिशूल ने वहीं पर खेलने के लिए कहीं ना कहीं मजबूर भी किया था, तो बहुत ही अच्छा क्रिकेट इस समय, क्वालिटी क्रिकेट देखने को मिलता हुआ इस पहले ओवर में, इस मैच में। अगली गेंद, इस बार शॉर्ट गेंद, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक निकल के मारा, चार रन। बढ़िया बल्लेबाजी हो रही है, ज्यादा जल्दबाजी नहीं कर रहे, गेंद को देख रहे हैं और थोड़ा सा वेट करते हुए शॉट्स खेल रहे हैं, कदमों का भी अच्छा इस्तेमाल कर रहे हैं करण। हमारे बीच माननीय श्री मनोज मांजरे साहब आ चुके हैं, उनसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है, आपका हार्दिक स्वागत है। इस बार बैकफुट पर जाकर टर्न किया है, कलाइयों के सारे मोड़ा है गेंद को स्क्वेयर लेग क्षेत्र में, एक रन लेने का अवसर, इसी बीच फील्डर पहुंचे थे गेंद पर, अच्छी शुरुआत यहाँ पर किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम की, सिंगल के साथ पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ, स्कोर हुआ है 12 रन बिना किसी नुकसान के। सम्माननीय मनोज मांजरे साहब का यहाँ पर शुभ आगमन, उनका आई एकवीरा चषक 2020 में हार्दिक स्वागत है आई एकवीरा स्पोर्ट्स भादाने टीम द्वारा। मांजरे साहब आपसे निवेदन है, आपको मंच पर आकर बैठना है। इसके बाद एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा, स्वराज इलेवन टोले और जय गणेश वापाले के बीच में कांटे की टक्कर, दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। नेवर लेकर राम ठाकरे, ऊपरी किनारा और आसान सा कैच, विकेट कीपर और कैप्टन त्रिशूल ठाकरे ने कोई गलती नहीं की, बहुत ही सरल अवसर था, पहला झटका लगता हुआ करण के रूप में। आड़े बैट से खेलने का प्रयास किया था, थोड़ा सा अतिरिक्त उछाल था गेंद में और उसको ही संभाल नहीं पाए करण, हालांकि बढ़िया बैटिंग कर रहे थे पहले ओवर में, दो शानदार चौके भी लगाए उन्होंने, 11 रनों का योगदान दिया अपनी टीम को, लेकिन लंबी पारी खेलने से चूक गए। अच्छा स्टार्ट मिला था और जब अच्छा स्टार्ट बैट्समैन को मिलता है तो उसे यही उम्मीद होती है कि वो अंत तक खेले, एक लंबी पारी बुने अपनी टीम के लिए, लेकिन वैसा कर नहीं पाए और आउट होकर पवेलियन में लौटते हुए करण फिरंग ने।
12 के ओवर पर पहला विकेट गवा दिया है किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम ने। नए बैट्समैन सचिन मात्रे मैदान में आते हुए, एक और जबरदस्त ऑलराउंडर। लेकिन सचिन मात्रे का जो फॉर्म है वो ऊपर नीचे होता रहा है। इस मैच में देखना है कि क्या गुल खिला पाते हैं अपनी टीम के लिए। उनकी अच्छी बैटिंग की वाकई में आवश्यकता है। अनुभवी खिलाड़ी है, अनुभवी खिलाड़ियों को जिम्मेदारी लेनी होगी। आज विजेता बनना है यहाँ पर तो निश्चित रूप से अनुभवी खिलाड़ियों को अच्छा खेलना होगा। पुल कर दिया है, लाजवाब शॉट, 6 रन। गेंद और बल्ले के बीच का जबरदस्त घमासान इस समय किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा और शिवशक्ति कोशिंबी के बीच में। शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और पहले ही गेंद का सामना कर रहे थे, लेकिन बढ़िया हरकत में आकर पुल किया। और इस बार फिर से उसी दिशा में शायद खेलना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए, लेकिन एक सिंगल जरूर वहां पर पूरा करते हुए, चिकी सिंगल। लेग बाई का इशारा अंपायर भाऊ पाटिल द्वारा। स्कोर में बढ़ोतरी होती हुई, स्कोर अब 19 रन एक विकेट के नुकसान पर। पिछला मुकाबला हमने देखा कि हाई स्कोरिंग मैच था, 56 रन बनाने के बावजूद भी मैच को जीत नहीं पाई मितेश 11 कुरुंद टीम। और वैसे भी ये जो मैदान है यहाँ पर 50-55 रन बचाना भी आसान काम नहीं है बॉलर्स के लिए। अच्छी बॉलिंग आपको करनी होगी। इस बार टॉप एज है थोड़ा सा, लेकिन फील्डर से पहले ही गेंद टप्पा खाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में। अपील हो रही है वहां पर और आउट। दूसरे रन के लिए पलट गए थे और फिर वापस लौटना चाहा वहां पर सचिन ने, रन आउट हुए। बहुत ही बढ़िया क्षेत्ररक्षण डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, और उसके बाद थ्रो बहुत बढ़िया था। और यहाँ पर तारीफ करनी होगी कैप्टन त्रिशूल की भी, विकेटकीपर की भूमिका में है। और जैसे गेंद उनके हाथ में आ गई थी तुरंत उन्होंने स्टंप्स बिखेर दिए थे। सचिन थोड़े से कंफ्यूज नजर आए वहां पर, उनको लगा कि शायद दूसरे रन का मौका बन सकता है। दूसरे रन के लिए थोड़ा सा बैकअप किया उन्होंने, क्रीज छोड़कर बाहर निकल आए और फिर से वापस लौटना चाहा, लेकिन तब तक देर हो गई थी। बहुत ही करारा झटका सचिन, ऐसे लग रहा था कि एक विस्फोटक पारी खेलेंगे, जिस तरह से पहली गेंद पर उन्होंने छक्का लगाकर अपनी पारी का आगाज किया था, लेकिन लंबी पारी नहीं खेल पाए। तो इस तरह से ये दूसरे विकेट का पतन हुआ है। स्कोर हुआ है इस समय 20 रन। टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम। आज सुबह से ही हम देख रहे हैं कि मंच पर कई मेहमान विराजमान है, मेहमानों का तांता लगा हुआ है इस टूर्नामेंट में। और ये टूर्नामेंट कितना लोकप्रिय है ये इससे भी पता चलता है। अगली गेंद गुरनाथ के लिए, इस बार स्मैश किया है डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है वहां पर। पहले बाउंस पर फील्ड किया, अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर। आकाश है, एक ही रन लेने का अवसर, गुरनाथ का खाता खुलता हुआ। एक से बढ़कर एक नाम नजर आते हैं जब हम देखते हैं किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम को, कई अनुभवी खिलाड़ी इस टीम में। धीमी गति की गेंद, हुक किया और फील्डर के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। राम ठाकरे का महंगा ओवर समाप्त हुआ, 2 ओवर की समाप्ति, स्कोर 27 रन और विकेट गिरे हैं 2। आउट होने वाले बल्लेबाज इस पारी में करण, जिन्होंने 11 रनों का योगदान दिया। उसके बाद सचिन मात्रे रन आउट हुए 6 रन बनाकर। राम ठाकरे ने शुरुआत बढ़िया की थी, पहली गेंद पर विकेट प्राप्त किया था, लेकिन उसके बाद 2 बड़े शॉट्स देखने को मिले, दूसरी गेंद पर छक्का और ओवर की अंतिम गेंद पर भी छक्का। कुल मिलाकर 15 रन अपने ओवर में खर्च किए। पहले ओवर में त्रिशूल ठाकरे ने 12 रन खर्च किए थे और 10-12 रन का एक औसतन स्कोर एक ओवर का मैं समझता हूँ है इस विकेट में, जिस तरह से बड़े बड़े शॉट्स आसानी के साथ बल्लेबाज खेल रहे हैं सुबह से। नया ओवर लेकर रुतिक, बैट के गेंदबाज ऑन साइड में उठा के खेल दिया है, गेंद जा रही है डीप स्क्वेरिश मिड विकेट की तरफ। स्क्वेर लेग के फील्डर जो डीप में है उन्होंने गेंद को आकर फील्ड किया है और अच्छा क्षेत्ररक्षण करते हुए अपनी टीम के लिए शैलेश। सचिन को आउट करने में भी उनका महत्वपूर्ण योगदान था। स्कोर 28 रन 28।
पहले ओवर में 12 रन आए थे, दूसरे ओवर में 15 रन और इस ओवर की पहली गेंद पर 1 रन, तो कुल मिलाकर 28 रन बने हैं। ऋतिक एक प्रतिभाशाली ऑलराउंडर युवा खिलाड़ी है, गेंद को जाने दिया। देखिए दिखने में काफ़ी युवा है, वाइट गेंद की है उन्होंने, लेकिन अनुभव ज़रूर है उनके पास भी, ऐसे नहीं कि बिल्कुल इनएक्सपीरियंस है। पिछले 2-3 सीजन से खेल रहे हैं और एक सीजन में कई टूर्नामेंट्स होते हैं पीटीसी में। पीटीसी के टूर्नामेंट्स तो खेलते ही है ऋतिक, और देखा जाए तो अंडर 22 टूर्नामेंट्स भी काफ़ी खेलते हैं। और जब आप ज़्यादा क्रिकेट खेलते हो तो निश्चित रूप से आपसे यही उम्मीद होती है कि एक मैच्योर क्रिकेटर की तरह आप अपने टीम के लिए खेले। ड्राइव कर दिया गेंद हवा में, लेकिन बढ़िया प्लेसमेंट, लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से 4 रन। बहुत ही खूबसूरत लॉफ्टेड ऑन ड्राइव था, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर थे और मिड विकेट थोड़ा वाइड है, लगभग वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ वो खिलाड़ी रखा गया है, लेकिन दोनों के बीच में से गेंद को निकालने में कामयाब रहे। सुंदर शॉट, बल्ले के बीचों बीच लेकर खेला था, टाइमिंग लाजवाब थी, प्लेसमेंट उससे भी बढ़िया। चौका यहाँ पर आता हुआ बैट्समैन जितेश के बल्ले से, सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे, अभी तक अच्छी बैटिंग की है, एक सिक्सर और एक चौके की मदद से 12 रनों का योगदान दे चुके हैं और केवल 4 गेंदों का मात्र सामना किया है, यानी कि 300 के स्ट्राइक रेट के साथ बैटिंग करते हुए और अपनी टीम को एक अच्छी दिशा में लेकर जाते हुए जितेश। ऋतिक लेफ्ट आर्म राउंड द विकेट, ओवर पिच गेंद, इस बार ड्राइव कर दिया है, बॉलर बैक पास ड्राइव है, लेकिन लॉन्ग ऑन पर इस बार बढ़िया फील्डिंग। आकाश अच्छी फील्डिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए, काफ़ी तेजी से गेंद पर आए थे और तुरंत उन्होंने गेंद को लौटा भी दिया वहाँ पर बॉलर के पास। 1 रन था उस गेंद पर, सिंगल की मदद से स्कोर आगे जाता हुआ 34 रन 2 विकेटों के नुकसान पर, कहीं ना कहीं 60 के आसपास जाने का प्रयास होगा। इस बार थोड़ा सा मिसटाइम शॉट है, फील्डर क्या रोक पाएंगे? जी आप बिल्कुल, बहुत ही बढ़िया फील्डिंग शैलेश की, आज कमाल कर रहे शैलेश, यहाँ पर रनआउट का अवसर, राम ठाकरे का निशाना थोड़ा सा चूक गया और बाल बाल बच गए बैट्समैन गुरुनाथ। गुरुनाथ फिरंग ने किसी भी गेंद पर बड़ा शॉट खेल सकते हैं, थोड़ा सा जोखिम उनको लेना पड़ा क्योंकि तीसरा ओवर चल रहा है, गेंद आउटफील्ड में भी चली गई थी, डायरेक्ट हिट लगता तो उनका काम तमाम हो सकता था। इस बार क्रॉस द लाइन खेलने का प्रयास, देखना है बैट से है या नहीं, गेंद वहीं पर लुढ़क कर रह गई है। जी हाँ, इन साइड एज मेरे ख्याल से, अंपायर भी वही बताते हुए खेलना चाहते थे ऑन साइड में, लंबा हिट लेने की कोशिश। अच्छी गेंदबाजी, पहली गेंद पर सिंगल, फिर वाइड, फिर चौका भी लगा, लेकिन उसके बाद बड़े शॉट्स देखने को नहीं मिले हैं। कोशिश हो रही है, भरपूर कोशिश कर रहे दोनों भी बल्लेबाज की चौके छक्के लगाए जाए। स्कोर इस समय 37 रन 37 2 विकेटों के नुकसान पर। इसके बाद स्वराज 11 ढोले और जय गणेश वाफाले के बीच में कांटे की टक्कर। ओहो बढ़िया गेंद, यॉर्कर लेंथ, हेलीकॉप्टर ड्राइव की तरह खेलने की कोशिश की थी लेकिन बॉलर की दिशा में खेल बैठे, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही तीसरे ओवर का खेल समाप्त होता हुआ। किरण स्पोर्ट जामुलपाड़ा टीम टॉस हार कर पहले बैटिंग कर रही है। स्कोर इस समय 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। तो इसके बाद के मैचेस काफी जबरदस्त मुकाबले होने वाले हैं और ये मैच भी ऐसे लगता है मुझे कि काफी रोमांचक होगा, जिस तरह का टोटल अभी तक देखने को मिला है। हालांकि भविष्यवाणी तो नहीं की जा सकती है क्रिकेट के खेल में, लेकिन 50 के इर्द गिर्द टोटल रहता है तो काफी रोमांचक मैच हो सकता है। एक तो बैटिंग जो हम देख रहे हैं, राम ठाकरे, त्रिशूल, ऋतिक बढ़िया बल्लेबाज है, शिवशक्ति कोशिम्बी के पास, आकाश भी लंबे हिट्स लगा सकते हैं, काबिलियत है उनमें, तो 4-5 अच्छे बल्लेबाज जरूर कोशिम्बी टीम के पास भी है। 50 के इर्द गिर्द इस विकेट को, यहाँ की परिस्थितियों को देखते हुए लगता है कि मैच टफ हो सकता है। एक क्रिकेटिंग लॉजिक लगाया जाता है जब भी कोई टूर्नामेंट होता है, कोई मैच होता है, भविष्यवाणी बिल्कुल भी नहीं होती है क्रिकेट के खेल में और वो करना तो वैसे भी मूर्खता होती है। समय का प्लीज़ ख्याल रखिए कोशिम्बी टीम के कैप्टन।
अंतिम ओवर की जिम्मेदारी प्रवीण के कंधों पर, और इस बॉलर ने भी इस सीजन में प्रभावित किया है, सबसे तेज बॉलर माने जाते हैं जहां तक कोशिंबी टीम का सवाल है। और गति के साथ यदि नियंत्रण दिखाने में कामयाब होते हैं तो फिर बल्लेबाजों के लिए काफी मुश्किल होता है इनको खेलना। लेकिन यहां पर देखिए पहली गेंद शॉट और पुल कर दिया, पुल पावरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल 6 रन। गुरु आप हो गए शुरू, पहली गेंद इस आखिरी ओवर की शॉर्ट ऑफ लेन थी, बहुत जल्दी परख लिया था और बहुत अच्छी पोजीशन में आकर पुल किया था, एक परफेक्ट पुल शॉट था, एब्सोल्युटली नेल्ड इट फॉर अ सिक्स। इस बार फिर से शॉर्ट गेंद, इस बार ऑफ स्टंप के बाहर, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद चली गई स्वीपर कवर की तरफ, मौका जरूर था हाथ खोलने का लेकिन फायदा ज्यादा नहीं उठा पाए वहां पर गुरु पारदी, गुरु फिरंग ने 1 रन की बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। प्रवीण एक बार फिर से, ओ शॉर्ट पिच गेंद, इस बार जितेश की मार 6 रन। लगे उसमें जितेश इज ऑन फायर, बहुत ही बढ़िया पारी खेलते हुए अपने टीम के लिए जितेश, पॉइंट पर एक खिलाड़ी, एक शॉट थर्ड मैन है, बाकी के 7 खिलाड़ी बाउंड्री पर। यह भी फटकी हुई गेंद इस बार बल्ले पर नहीं ले पाए, लगता है कि रणनीति ही बना कर आए हैं, कुछ भी क्यों ना हो जाए शॉर्ट पिच गेंदबाजी ही करनी है, ऐसे लग रहा है कि शॉर्ट पिच गेंदों का अभ्यास कर रहे हैं बॉलर, लेकिन टीम के लिए घातक साबित हुआ है। 19 रन अभी तक खर्च किए हैं इस ओवर में प्रवीण ने, पारी की आखिरी गेंद लेकर प्रवीण राइट आर्म ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल इस बार फुल पर लेकर खेला जरूर है, मिस टाइम शॉट लेकिन गैप में जा रही है गेंद, पॉइंट को बीट करती हुई डीप में, जब तक त्रिशूल गेंद को उठाते 2 रन पूरे हो चुके हैं, तीसरे का प्रयास और सही थ्रो की जरूरत थी, सटीक थ्रो चाहिए था, 1 शॉट का इशारा करते हुए अंपायर दिनेश नाइक, मेहनत काफी की बल्लेबाजों ने 3 रन लेने के लिए लेकिन मिलेंगे केवल 2 रन। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई, बहुत ही अच्छा टोटल बना लिया है इस मैच में किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम ने, कुल मिलाकर 58 रन बनाए हैं और 59 रनों का बड़ा टारगेट 4 ओवर्स में यह मैच जीतने के लिए शिव शक्ति कोशिंबी टीम के सामने।
पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला आम्ही भादणकर आणि एका बाजूला भादाणी चषक असं हे स्पेशल टॉस कॉईन आहे. तीन प्रत्येकी तीन षटकांचा सामना असेल. सुदर्शन कॉल देत आहेत. आम्ही भादणकर असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र यावेळेस नाणं जे आहे ते गेलेलं आहे ढोळे संघाच्या बाजूने. आणि आपण दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी कोल्ड ड्रिंक्स देतोय. सर्वप्रथम टॉस विनिंग कॅप्टनला सुनील कतोरे यांच्या सौजन्याने हे शीतपेय, आणि त्यानंतर जगदीश जाधव साहेबांच्या माध्यमातून हे सॉफ्ट ड्रिंक आपण देतोय प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला. तर पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. फारसा काही वेळ आपल्याकडे नाही आहे, जास्त प्रश्न मात्र आता विचारणार नाही. डिसिजन सांगायचं आहे या ठिकाणी. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आहात. साहिल, मागच्या मॅचमध्ये काय वाटतं, काही चुका वगैरे झाल्या होत्या का, ज्या सुधारण्याचा प्रयत्न राहील? हो, नक्कीच झाल्या होत्या. माझ्याकडून पण कॅच सुटली, थोडे मिसफील्ड झाले होते, त्यांना सुधारायचे पूर्ण आम्ही प्रयत्न करू. थोडासा फॉर्मॅट चेंज झाला आहे, कारण आता वेळ थोडासा कमी आहे. तर तीन षटकांमध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? एक 35 ते 40 षटकाच्या रनांच्या आतमध्ये त्यांना थांबवायची पूर्ण प्रयत्न करू आम्ही. संघामध्ये काही चेंजेस? नाही, चेंजेस तर काय नाही, तेच प्लेयर, सेम टीम. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतोय. सुदर्शन, तुमच्या टीममध्ये काही चेंजेस वगैरे? नाही, काही चेंजेस नाही आहेत ती संघ. आणि तुम्हाला काय असं वाटतं का, कुठे एखादा क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करावा लागेल? गोलंदाजी आहे, गोलंदाजीमध्ये अजून थोडा एक्स्ट्रा करावा लागेल. मागच्या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स झाला गोलंदाजांचा, तोच परफॉर्मन्स या मॅचमध्ये झाला तर आम्ही निश्चितच आजच्या शेवटच्या मॅचमध्ये दिसू. आणि या सामन्यामध्ये काय पर्टिक्युलर टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये? डोला संघ, समोरचा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे, त्यांच्यासमोर 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. थँक्यू सो मच, आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा देतोय. तर टॉस डोळे टीमनं जिंकला आहे आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. तर इथे मात्र आपण जर पाहिलं तर 59 धावांत इथे मात्र पाठलाग करतोय शिवशक्ती कोशिंबीर संघ. पहिल्या चेंडू जर पाहिलं तर किती इथे मात्र एक धाव नक्कीचं पूर्ण केलं, त्रिशूळने आपलं वैयक्तिक खातं उघडलं होतं. आणि त्यानंतर इथे मात्र नक्कीच एक स्वेअर चेंडू पाहायला मिळाला, जोरदार अपील पाहायला मिळाली या ठिकाणी. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथं बिशीपूरचे एक नामवंत पंच आपण पाहतो या दिनेश नाईक, त्यांच्यावर मात्र कोणताही प्रेशर नाही. पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा पाहायला मिळाला आणि तब्बल इथे मात्र एक धाव या चेंडूवर नक्कीच पाहतोय आपण. धावसंख्या बिनगडी बाद 2. श्रीधर आपल्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय. शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय, जबरदस्त फटका पडतो. क्षेत्ररक्षक जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये मात्र या ठिकाणी मात्र पूर्णपणे फसला जातोय फलंदाज राम ठाकरे. गेम प्लॅन रणनीती इथे मात्र निकेत पाहायला मिळाली गोलंदाज श्रीधरच्या माध्यमातून, कारण आपण जर पाहिलं तर पावर प्रदेश षटक चालू होता. आपण किमान कमीत कमी बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मात्र खेळाडू पाहत असतो, परत इथे मात्र निकेत ही रणनीती आखली होती रामच्या विरुद्धात आणि त्या मात्र निकेत जाळ्यामध्ये मात्र पूर्णपणे फसतोय. तर कोशिंबीर संघाला एक सुवर्ण संधी आहे, तर कोणत्याही फलंदाज जर 3 चेंडूमध्ये 3 षटकार इथे मात्र निकेत लगावले तर कपिल गोरले याचकडे 500 रुपयाचा कॅश प्राईज मात्र देण्यात येणार आहे. तर त्या विकेटची निकीत आवश्यकता होती, तिथं मात्र निकीत विकेट्स मात्र निकेने श्रीधरने मात्र प्राप्त केली. वाघाची शिकार इतर मात्र निकीत प्राप्त केले रामच्या रूपाने. तिसऱ्या क्रमांक नवीन फलंदाज येतो पट्टीवर ऋतिक. ऋतिकचा आपण विचार करता नक्कीच गोलंदाजीमध्ये थोडस महागडा षटक त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी साकार होती. आणि इथे मात्र पाहिलं तर जोरदार अपील वारंवार पाहायला मिळते या किरण स्फोट जामलवाडा संघ सुद्धा नक्कीच या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करतोय. खास करून आपण जर पाहिलं तर फलंदाजीमध्ये जितेशचं खूपच मोठं योगदान, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा नक्की जितेशने चांगली कामगिरी केली होती आणि या मॅचमध्ये सुद्धा नक्कीच चांगली फलंदाजी. पहिले पॉवर प्ले षटक वाले तर श्रीधर अचूक टप्प्यावर, आणखी जर लेंथ इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते कंट्रोल गोलंदाजी. पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर तो विकेटने आता मात्र बॅकफुटला जाऊन नक्कीच कट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु शॉर्ट टर्नमॅनच्या क्षेत्रामध्ये श्याम पारधीच्या माध्यमातून चूक घडते. चेंडू जातो निघून डीप टर्नमॅनच्या दिशेने 4 धावांसाठी.
गोलंदाजी माध्यम अपन विचार कर चांगला चेंडू होता परंतु निकिता क्षेत्ररक्षक श्यामच्या माध्यमातून मात्र निकिताने चूक घडते आणि क्रिकेटचा खेळ पाहिला तर निकिता छोटी छोटी चूक कधी कधी तुमच्या संघाला मागणी पडत असते. तर पाहूया निकिता त्रिशूलच्या बॅटमधून निघतोय हा ठिकाणी पाहिला तर पहिला चौकार आणि आता मात्र निकिता ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. निकिता कोणत्या प्रकारचं कनेक्शन होत नाही. खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये निकित श्रीधर पारधीच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूपच चांगली मॅच इथे मात्र निकित प्रेक्षणा पाहायला मिळेल. कारण आपण जामलपाडा संघाचा विचार करतो निकित 58 धावा इथे मात्र निकित स्कोर कार्डवर उभ्या केल्या 59 धावा इथे मात्र पाठलाग करत असेल तर तुम्हाला किमान जवळपास 15 आसपास इथे मात्र सरासरी पाहायला मिळते आणि ही सरासरी तुम्हाला निकित प्रति षटकामध्ये मात्र राखावी लागेल हा सामना निकित तुम्हाला जिंकायचा असेल तर. सिक्सर हॅट्रिक साठी मिस्टर कपिल गोरले याचकडनं शिवशक्ती कोशिंबीर संघाला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र आलेला आहे. शॉप करण्याचा प्रयत्न व्हाइट यॉर्कर चेंडू सफल होत असताना मात्र या ठिकाणी श्रीधर पहिल्या षटकाचा समाप्ती नंतर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर फक्त या ठिकाणी 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय रामच्या रूपाने. खूपच चांगली गोलंदाजी. आता मात्र थोडंसं प्रेशर आता मात्र शिवशक्ती कोशिंबीर संघावर आपल्या पाहायला मिळेल कारण येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 53 धावा जोडावा लागतील. खूपच चांगली गोलंदाजी. यानंतर आपण नक्कीच आपण तिसऱ्या फेरीतल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. स्वराज इलेव्हन ढोले विरुद्ध जय गणेश वाफाले या दोन संघामध्ये नक्कीच मॅच असेल. त्यानंतर पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल एम एस चिंचवली विरुद्ध चालू सामन्यातील विजयी संघामध्ये. किरसपड जांभूरपाडा असेल किंवा शिवशक्ती कोशिंबीर संघ असेल परंतु ही मॅच एक नक्कीच टफ आणि फाईट नक्कीच इथे मात्र पाहायला मिळेल त्यात काही शंका नाही. वैयक्तिक पहिल्या संघाकडनं दुसरं षटक इथे मात्र गोलंदाज सज्जवतो या करण प्रियांगणे. करण उर्ध विकेटने खूपच चांगला चेंडू अतिशय वेगवान चेंडू इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत भादणीचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य सन्मान्य जयजी जाधव यांचं इथे मात्र शुभागमन झालं आहे. आपलं आई एकवीरा चषक 2020 मध्ये आयोजकाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. करण खूपच वेगाने इथे मात्र चेंडू हातालतोय. आता मात्र फुलटा चेंडू होता एक संधी होती ऋतिककडे परंतु त्या संधीचा मात्र नक्कीच सोनं करता आला नाही. परंतु थोडासा खंबाल थोडीशी चुकी पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून आणि इथे मात्र फलंदाजाने अवघ्या 2 धावा इथे मात्र वेगाने पूर्ण केल्या. धावा येणं आता मात्र गरजेचं असेल शिवशक्ती कोशिंबीर संघाचा आपण जर विचार केला तर कारण आव्हान पाहिजे तर खूपच मोठं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करता असेल तुम्हाला नक्कीच इथे मात्र एक चांगली पार्टनरशिप करावं लागेल आणि नक्कीच चांगल्या मोठमोठे फटके ते मात्र तुम्हाला खेळावं लागतील तंत्रशुद्ध फटके खेळावं लागतील तुम्हाला नक्कीच या ठिकाणी. आणि तशा प्रकारचा खेळ टायगर आणि ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय का पाहूया. इथे मात्र डाबाईच्या चेंडूची फेकी पाहायला मिळते हुकच्या अंदाजाने फटका खेळतो या परंतु नक्कीच शॉर्ट फायलीला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चुकीचे चेंडू इथे मात्र नक्कीच पाहायला मिळाले गोलंदाजच्या माध्यमातून परंतु नक्की त्याच चेंडूंवर मात्र नक्कीच फलंदाजाने फायदा उचलला नाही आणि त्याच मुले पाहतो की आता मात्र शिवशक्ती कोशिंबीर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडतोय. थोडंसं नक्कीच दडपणामध्ये इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळते कारण बॅटच्या माध्यमातून इथे मात्र धाबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. पुन्हा एक इथे मात्र नक्की चेंडूला आपली दिली जाते या खूपच चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर गुरुनाथचा एक चांगला थ्रो सरळ इष्टांवर निशाणा साधतोय आणि इथे मात्र त्रिशूलला फोर परतावा लागतोय माघारी. फलंदाज बाद होताना दुसरा झटका शिवशक्ती कोशिंबीर संघाला. जे दोन अनुभवी फलंदाज होते ते आपण मात्र पाहिले तर नक्कीच खेळाडू कक्षामध्ये परताना नक्कीच सलामीला जुडी आली होती ती नक्कीच आपण जर पाहिलं तर त्यांच्यावर खूपच अपेक्षा होत्या शिवशक्ती कोशिंबीर संघाला परंतु नक्की त्या अपेक्षा मात्र पूर्णपणे निराशा होताना कारण राम शून्यावर बाद झालं तर त्यानंतर टायगर सुद्धा रिक्त पात्र पाहिलं तर फक्त 5 धावांचं योगदान दिल्यानंतर परततोय ऋतिक आणि ऋतिकला आता मात्र नक्की त्या ठिकाणी 7 देईल नवीन फलंदाज आकाश. आतापर्यंत आपण जर विचार करतो नक्की या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व राखतो या किरण स्पोर्ट जांभूरपाडा संघ
पण त्यांचा वाईटचा इशारा वेगवान चेंडू इथे मात्र नक्कीच पाहायला मिळाला, परंतु नक्कीच दिशेवर मात्र ठिकाणी गोलंदाज कंट्रोल ठेवू शकला नाही. धावा कशा इथे येत आता मात्र महत्वाचा नसेल, धावा येणं आता मात्र गरजेचं असेल शिवशक्ती कौशिंबी संघासाठी. अतिरिक्त सौजन्य असतील किंवा बाटच्या स्वरूपात असतील किंवा इतर अभ्यंतराच्या रूपाने धावा असतील, सर्वच गोष्टी आता मात्र पाहिल्या तर नक्की धावा येणं गरजेचं आहे. आता मात्र चांगला चेंडू कम बॅक करतोय, खूपच वेगाने इथे मात्र चेंडू हातालतोय करण. ज्याप्रमाणे राम बाद झाल्यानंतर एक नवीन ऊर्जा निर्माण झाली या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभळपट्टा संघाच्या खेळाडूंमध्ये. त्यानंतर असं वाटतं की नक्की टायगर एक चांगली इनिंग साकारेल आपल्या संघासाठी, आणि टायगरच्या माध्यमात सुद्धा नक्कीच इथे मात्र फ्लॉप शो पाहायला मिळाला, आणि आता मात्र युवा खेळाडूंना मात्र पूर्णपणे जबाबदारी पाहायला मिळते. खूपच चांगली चेंडूची फेकी पाहायला मिळते, बाटला किस करून चेंडू जातो एसटीच्या पाठीमागे. एसटी रक्षक गुरुनाथच्या माध्यमात मात्र कोणत्या प्रकारे चूक पाहायला मिळत नाही. अजून एक विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज, तिसरा झटका शिवशक्ती कौशिंबी संघाला, फलंदाज बाद. तर खरोखर या ठिकाणी आपण या सत्राचा विचार केला तर नक्कीच जांभूळपाडा गावातील संघांची नक्कीच अतिशय जबरदस्त कामगिरी या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर नक्कीच किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ चांगला कार्य करत असताना दोन षटकांचा खेळ इथे मात्र नक्कीच समाप्त झाले. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपण एकूण धाव संख्या जर पाहिली तर नक्कीच या ठिकाणी दोन गडी बाद फक्त 9 धावा. आणि या षटकाचा आपण जर विचार केला तर खूपच चांगली गोलंदाजी करंटच्या माध्यमातून पाहायला मिळाली, तब्बल फक्त 3 धावा या षटकामध्ये नक्कीच खर्च केला आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा नक्कीच प्राप्त केलाय. खूपच चांगली बॉलिंग दोन षटकांच्या समाप्तीत आपण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ड्रिंक्स ब्रेक पाहतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच षटकारांच्या हॅट्रिकसाठी पैसे आलेले आहेत, परंतु आतापर्यंत एकही फलंदाजाने पाहिले तर नक्कीच एकही षटकार मात्र नक्की त्यांना मारता आला नाही. इथे मात्र खराब चेंडू नक्की तिथे चांगल्या पद्धतीने ग्लान्स करतोय, जबरदस्त क्लासिकल फटका चेंडू नक्की वेगाने निघून जातोय लॉंग लेग सीमरेजच्या बाहेर दर्शनीय चौकार.
निकिता हापलकर आपल्याला पाहायला मिळतात, तीन गडी निकिता इथे मात्र गमावले. अजूनही आपण जर विजयाचा जर लक्ष पाहिलं तर अजूनही 38 धावा इथे मात्र जोडावं लागतील येणारे 14 चेंडूंमध्ये, माफ करा 8 चेंडूंमध्ये, 8 चेंडू 38 धावा. शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न पाहिले तर निकिता शॉर्ट पाहिलेला क्षेत्रशे उभा होता, परंतु निकित त्याच्या माध्यमातून मात्र निकिता चूक घडते. पंथाचा नो बॉलचा इशारा, म्हणजे या षटकामध्ये मात्र पाहिलं तर दुसरा बाउन्सर चेंडू इथे मात्र हात आलतो, यस, कारण इथे मात्र पाहिले तर पंथाने नक्कीच वान केला होता या ठिकाणी मात्र गोलंदाजाला. तर त्याला क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचा आहे 140 वरचा नक्कीच. इथे मात्र नक्कीच पंथाने मात्र या ठिकाणी इशारा केला होता, त्यानंतर पाहिले या ठिकाणी दुसरा बाउन्सर चेंडू इथे मात्र गोलंदाज हात आलतो जयेश, आणि फ्री चेंडू असेल यानंतर फलंदाजाच्या माहितीसाठी. तर ही एक संधी आहे, आपण जर विचार केला तर नक्कीच शिवशक्ती कोचिबी संघासाठी हा सुद्धा एक नक्कीच टर्निंग पॉईंट होऊ शकतो, परंतु या चेंडूवर मोठा फटका येणे खूपच गरजेचा असेल, आणि तो मोठा फटका इथे मात्र विष्णू याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. या खूपच सुंदर फटका बॅकवर्ड्स केवलच्या डोक्यावर निघून जातो या 6 धावांसाठी. तर या षटकाच्या साडे 19 धावसंख्या आपण जर पाहिली तर निकिता या ठिकाणी आपण पाहू शकता 29 धावा. तर अजून जिंकण्यासाठी आपण जर विचार केला तर 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाबींची गरज. चांगली फलंदाजी केली तर निकिता हा सामना सुद्धा इथे मात्र पाहिला तर शिवशक्ती कोचिबी संघ निकिता या ठिकाणी जिंकू शकतो. या परंतु त्यासाठी निकिता या ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांना निकिता चांगले विस्फोटक फलंदाजी इथे मात्र साकारवागी मोठे फटके इथे मात्र निकिता खेळावं लागतील, आणि तोच प्रयत्न आता नक्कीच पाहतोय की ऋतिक आणि विष्णूच्या माध्यमातून केला जातोय. फटका चांगला आहे, परंतु डिस्पॅचच्या दिशेने मात्र क्षेत्र सज्ज आहे, कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळत नाही. प्रशांतच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय आणि इथे मात्र विष्णूच्या किलीचा मात्र अंत होतो. या अजून एक विकेट, चौथा झटका कोशिंबी संघाला. तर तीन षटकांचा खेळ इथे मात्र निकिता समाप्त झाला आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिले तर निकिता ठिकाणी 29 धावा, आणि आता मात्र जिंकण्यासाठी डू व डा स्थिती असेल, हिट आउट नाही तर गेट आउट, 6 चेंडू आणि 30 धाबींची गरज कोशिंबी संघाला. तर इथे मात्र शुभ आगमन झालं आहे, आपण पाहिले तर निकिता ठिकाणी कर्णधारांसाठी जे आपण पाहतोय हॅपी पीस देत आहोत, त्याचे स्पॉन्सर सन्मान जगदीशजी जाधव यांचे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. आपलं एकवीरा चषक 2020 मध्ये निकिता आयोजनाच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. 6 चेंडू 30 धाबा, 30 धाबा 6 चेंडू इथे मात्र ऋतिक एखादा विक्रम प्रस्थापित करेल का, की स्वप्न इथे मात्र या ठिकाणी मात्र समाप्त होईल शिवशक्ती कोशिबी संघाचा या स्पर्धेमधून. तर निकेत पाहणं थोडस रंगतदार असेल. शेवटचं षटक आणि आपला स्पेल मधील पहिला षटक इथे मात्र हाताले सचिन मात्रे वेराव सेंडच्या बाजूने. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक करतो या, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकच्या चेंडूच्या खाली पोहोचतो या, कोणत्याही प्रकारचं मात्र ठिकाणी मात्र चूक पाहायला मिळत नाही. पहिल्याच चेंडू इथे मात्र विकेट प्राप्त करतो या सचिन, आणि आता मात्र बॅकफुटला जातो या ठिकाणी शिवशक्ती कोचिबी संघ. थँक्यू डीजे. इथे मात्र पाहिलं तर निकिता पायाभरणी चांगली होणं गरजेचं होती कोशिंबी संघासाठी, परंतु निकिता तशा पर्यंत खेळ मात्र पाहायला मिळाला नाही. स्टार्ट चांगला मिळणं गरजेचं होतं, परंतु निकिता तशा पर्यंत स्टार्ट मात्र निकिता मिळाला नाही. आणि त्याचमुळे पाहतो की निकिता अंतिम षटकांमध्ये आता मात्र पाहिले तर पूर्णपणे पकड निर्माण केली आहे या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने, कारण समीकरण आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि आता मात्र 30 धाबींची गरज. शॉर्ट पिच चेंडू हुक करतोय, पहिला षटकार नक्कीच पाहायला मिळतोय. अजूनही अशाच प्रकारचे तुम्हाला 4 षटकार या सामन्यामध्ये खेळावे लागतील. ठाण लिया तो जीत, मान लिया तो हार, संघर्ष इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न करणं ही यशाची पहिली पायरी म्हटली जाते या. आणि इथे मात्र पाहूया डाकूर हाताचा फलंदाज अर्थात निलेश. निकेश होता
निकेशच्या बॅटमधून इथे मात्र पहिला षटकार पाहायला मिळतोय. चार चेंडू 24 धापांची गरज. सचिन पुन्हा एकदा निकेशच्या गोलंदाजीसाठी मार्गच होतो. या लिडिंग एज चेंडू हवे ते यष्टीरक्षक गुरुनाथ चेंडूच्या खाली आणि या सामन्यावर आता मात्र पूर्णपणे पकड निर्माण केली आहे किरण स्पोर्ट जांभरपाडा संघाने. फलंदाज बाद. तुचलमया स्थिती इथे मात्र निकेच पाहायला मिळाली. शिवशक्ती गोशिंबी संघाच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजी मात्र इथे पाहिल्या तर निकेच मोठी इनिंग्स केली नाही. आणि त्याचमुळे पाहतो की या ठिकाणी आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे अधिराज्य गाजवताना जांभूळपाडा संघ थोडासा बॅकफुटला गेला. ऑफ साईडला निकेच पाहतो कव्हर पॉईंट दिशेने मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. संजय त्या ठिकाणी सेट्रशन साकारतोय चांगली पैकी पाहायला मिळतोय. आणि आता मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र दोन पावलं दूर या ठिकाणी विजयापासून जांभूळपाडा संघ. त्रास सामना झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी पुढील सामन्याला देखील सुरुवात करणार आहोत. स्वराज इलेव्हन ढोले विरुद्ध जय गणेश वाफाले. फुलटॉस चेंडू आहे हुकचा प्रयत्न मात्र फटका पाहायला मिळतोय. परंतु पंतांच्या माध्यमातून इथे मात्र नो बॉलचा इशारा. भीमर चेंडू पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी फ्री हिटचा निकेत इशारा केला जातोय. अजूनही थोडासा निकेत पाहिला तर चेंडूची मात्र या ठिकाणी पाहिलं तर अजून दोन चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये. स्लोअर गतीचा चेंडू आहे निकेत हवेत. परंतु निकेत इथे मात्र सुमार दर्जा क्षेत्रक्षण चुकीचं क्षेत्रक्षण आणि चेंडू जातो या सीमरेषेच्या पलीकडे चार धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू हुक करतो या फटका हवेत आहे आणि निकेतचा चेंडू सीमरेषेला क्लिअर करतो या षटकार. चेंडू सीमरेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर जातो. या ठिकाणी शिवशक्ती कोशिंबी संघ हार्डल ग्राम ठाकरे आणि कॉंग्रॅच्युलेशन किरण स्पोर्ट जांभूळपाडा. थँक्यू. तर या सामन्यातील आपण सामन्यावर पुरस्कार देऊया. ज्यांनी खरोखर इतिशय जबरदस्त केली इथे मात्र साकारली 27 धावांची केली साकारणारा यंग मॅंग अर्थात जितेश ठरतो या किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा हा खेळाडू मारतो पुरस्कार पटकावणारा. तर जीएसला विनंती असेल की आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी.